फक्त आता हे 50 आमदारामध्ये जे गडचेपी झाली का विरोधक खोके घेतले म्हणून सांगतात आणि काही मित्रपक्ष भाजप आहे त्यांच्याकडून त्यांना जी गती आले पाहिजे होती काही जे बीजेपीचे काही मंत्री महोदय आहेत असं वाटत होतं वर्षभर लागणार नाही दुसऱ्या फेरीमध्ये लगेच मंत्रिमंडळाची निवड होईल नाही झाली ते दुर्दैव असं एक मिनिट भाऊ एक वर्ष पूर्ण झालंय ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता 40 आमदार आणि 10 अपक्षांनी एक वर्ष झालेलं आहे कसं पाहता एक वर्षाच्या कालावधीला खरं तर काही गावावर काही खुशी आहे कुठं दुःख तर कुठं सुख पण आहे आणि पूर्णच काही गोष्टी पूर्ण झाल्या अशा नाही आहे पण चांगले निर्णय घेतले शिंदेसाहेबांना मला एक आनंद मी नेहमी सांगत असतो का दिव्यांग मंत्रालय तर दिलंच पण शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय फार महत्त्वाचे आहेत 2000 कोटीच्या वरते आपण नुकसान भरपाई दिली आताही 1500 कोटी दिली एकंदरीत आपण 7000 कोटीवर चाललो आहे 7 ते 8000 कोटीमध्ये म्हणजे 15 ते 20 वर्षाच्या इतिहासामध्ये पाहिली तर नुकसान भरपाईची सगळ्यात जास्त मदत या सरकारनं दिलेली आहे देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी आणि कधीही आणि कोणालाही उपलब्ध होणारा CM या महाराष्ट्राला घेतला आहे कदाचित हा उठाव झाला नसता तर CM इतक्या ग्राउंडवर येऊन काम करू शकतं हे महाराष्ट्राला दिसलं नसतं आणि हे मोठी उपलब्धी आहे फक्त आता हे 50 आमदारामध्ये जे गडचेपी झाली का विरोधक खोके घेतले म्हणून सांगतात आणि काही मित्रपक्ष भाजप आहे त्यांच्याकडून त्यांना त्रास पण व्हायला लागले नाही बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहतो आहे आम्ही माझ्याही मतदारसंघात पाहिलं तर या एका वर्षात पाहिलं का रवी राणानं खोके घेतले म्हणून आरोप केले त्यानंतर आम्ही आवाज उठवला त्यानंतर पुन्हा काही लहान सहान मतदारसंघात जी काही BJP कडून पाहिजे ते सहकार्य पाहिजे होतं ते त्या प्रमाणात 50 आमदारांना डिवसल्या न जाता त्यांच्या योगदानावर आपलं आपण सत्तेत आलो हे विसर पडला की काय एका वर्षात हा एक मोठा फरक मला जाणवत आहे आणि म्हणून कामाच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर जी गती आले पाहिजे होती काही जे BJP चे काही मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडून काही कामं थांबवल्या जातात तर ते व्हायला नाही पाहिजे मला असं वाटतं कारण आपले सन्मान बरोबरीनं आपण देणं फार गरजेचं आहे असं होऊ नये कारण एवढे मोठे त्याग करून स्वतःची बदनामी करून उलट इतकी बदनामी झाली आमदारांची का नको तेवढी विरोधकांना बदनामी केली आणि अशा याच्यात तिकून मारा होत असाल आणि इकूनही झोडपा मारत असाल तर त्या 50 आमदारांना कसं जायचं कुठं कसं कशा पद्धतीनं समोर जायचं आपण पाहतो का त्याच्यावरही लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला वाटते काही अधिक महत्त्वाचे कामं आणि शेतकऱ्याच्या संदर्भात मजुरांच्या संदर्भात असेल भांडी घासणारी लोकं असेल घरकुलाच्या संदर्भात खरं तर अधिक महत्त्वपूर्ण निर्णय या येत्या वर्षभरात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू आंदोलन करू वेळ पडली तर आणि सरकारसमोर जाऊ मला आशा आहे का येणारं एक वर्ष हे गरिबांच्या घरकुलाचं राहील एज्युकेशनमध्ये आम्ही मजबूतीनं समोर जाईल आणि आरोग्याच्या संदर्भात आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने समोर जाईल अशा प्रकारच्या मला आशा आहे आणि शिंदेसाहेबांना या एका वर्षाच्या या कालावधीला त्यांनी अतिशय मजबूत आणि तितकंच ताकदीनं जनसामान्य माणसाला सरकार आपल्या दारी असं अभियान देऊन दिव्यांग मंत्रालय देऊन दोघांनीही साबित करून दिलं का हे सरकार सेवाला धरून आणि महात्मा ज्योतिबा फुले गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजच्या विचाराला घेऊन जाणारं सरकार आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे त्याला अधिक मजबूतीनं समोर यावं त्या अपेक्षा आपल्या सारखा सिनियर आमदार ज्या आमदारानं सरकारला निचंद पाठिंबा दिला अजूनपर्यंत वर्षभरात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही आपल्याला डावललं गेलं यामध्ये कुठेतरी जनतेच्या मनामध्ये जी खदखद आहे तुम्ही काय म्हणता मला असं वाटत होतं वर्षभर लागणार नाही दुसऱ्या फेरीमध्ये लगेच मंत्रिमंडळाची निवड होईल नाही झाली ते दुर्दैव असलं तरी काही कामं चांगली झाली म्हणून आम्ही काही फार ते मंत्री केलं नाही म्हणून नाराज अशातला भाग नाही आहे मला वाटतं होईल नाही झालं तर काही पर्वा नाही आहे मी नेहमी सांगत असतो की आता मंत्रिमंडळ 2024 नंतरच होईल आता होणार नाही ही क्षमता सध्या सरकारमध्ये नाही आहे 50 खोके घेऊन कसं पाहता राज्यभर आंदोलन सुरू आहे गद्दार दिन साजरा करतो आम्ही आता ते यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत जे अशा प्रकारचे आरोप केले जातोय त्याच्या विरोधात कोर्टात जाणं फार गरजेचं आहे मानहानीचे दावे आम्ही दाखल करू मी तरी स्वतः दाखल करणार आहोत कारण यामुळे कुठलाही आम्ही जे काही गेलो आहे ते फक्त विकासासाठी गेलो आहे उद्धव साहेब आम्ही नेहमी सांगतो की माणूस म्हणून आणि एक नेतृत्व म्हणून फार चांगला आहे CM पदी ते अतिशय आम्ही पाहतोय का ते कमी ठरले आणि कामाला गती कमी झाली होती आणि त्याच्यामुळं
हा निर्णय घ्यावा लागला तरी याच्यातून जे काही आता मतदारसंघाला आम्ही 1000-2000 कोटी रुपये आणता आले, कामाला एक वेगळ्या प्रकारची गती आली, हा तर मोठी उपलब्धी आहे सरकारची. आणि त्याच्यात अशा प्रकारच्या बदलामी करणं, तुम्ही जेव्हा सरकार मोडून आले, तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी, जेव्हा शरद अजितदादा जेव्हा सरकारची लक्षवेधी शपथविधी केली तेव्हा किती फुके घेतले होते, हे जर असा प्रश्न केला तर मग याला काही अर्थ नाही आहे. माझं असं मत आहे का विनाकारण बिनबुडाचे आरोप केल्यापेक्षा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सरकारला घेरा ना, त्याच्यातून गरिबाचं भलं होईल. निवळ खोके म्हणून बदलाम करण्याचं केल्यापेक्षा काही महत्त्वाचे मुद्दे उचला. खोक्याशिवाय कोणाचं मोठ्या नेत्याचं आपण भाषण पाहिलं विरोधी पक्षातलं तर खोक्याशिवाय कुठं संपतच नाही, तर याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही आम्ही पाहतो आहे का विरोधी पक्ष पूर्ण अपयशी ठरलेला आहे आणि त्यांना कुठले महत्त्वाचे मुद्दे असतानासुद्धा ते त्याच्यावर मुद्द्यावर भांडत नसताना फक्त खोके हा विषय घेऊन समोर येत असेल तर त्यांना त्यांच्या त्यामुळं लोकांमध्ये त्यांची प्रतिमा फार वाईट जात आहे का. संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि ते करण्याची कुवत मला वाटतं विरोधी पक्षात नाही आहे.